नमस्कार आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी अतिशय सोपी व झटपट होणारी चपाती आणि गुळाच्या लाडूची रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन चपाती घेतलेल्या आहेत आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हाताने याचे तुकडे करून घेणार आहोत ही रेसिपी अतिशय झटपट होते व तशीच लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे आपण याचे तुकडे व्यवस्थित करून घेतलेले आहेत ही रेसिपी तुम्ही दीड वर्षाच्या वरील मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकता आता आपण हे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करूयात इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे व यामध्येच मी एक दोन चमचे देशी गाईचं शुद्ध साजूक तूप घेतलेलं आहे तूप आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता आपण मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपण हाताच्या साहाय्याने याचे छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहोत या स्टेजला तुम्ही इथे ड्रायफ्रूट पावडरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून लाडू लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक होईल मुलांसोबत घरात सर्वांसाठीच तुम्ही हा लाडू बनवू शकता हा लाडू तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी व साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद